मध्ये धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळते. पर्यटकांची हुल्लडबाजी ही पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाले. स्टंटबाजी करत पर्यटकांचं जीवघेणं फोटो सेशन सुरू असल्याचं पाहायला मिळते. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी. नाशिकच्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होऊ लागल्यानं आता धरणातनं विसर्ग सुरू केला जातोय. नाशिकमधील भावली धरण हे जवळपास 100% भरलं आहे आणि त्यातनं पुढे जे दारणा धरणामध्ये जे पाणी जात आहे त्यानुसार जवळपास 75% दारणा धरण देखील भरलेलं आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर दारणा धरणातनं जो विसर्ग केला जातोय तो पुढे नांदूर मधमेश्वरपर्यंत येतो आणि नांदूर मधमेश्वर धरणातनं या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मराठवाड्याच्या दिशेनं झेपणारं हे पाणी जर बघितलं तर सध्या 10,000 क्युसेक वेगानं वाहताना आपल्याला बघायला मिळतंय. नांदूर मधमेश्वर धरणातनं हा विसर्ग सुरू आहे आणि याच दरम्यान जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. ग्रामीण पोलिसांच्या आदेशाला या ठिकाणी खरं म्हणजे या ठिकाणी फाटा दिला जातोय. दृश्यांमध्ये आपण जर बघितलं तर अनेक या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत. फोटो सेशन सध्याच्या घडीला या ठिकाणी केलं जात आहे. धरणामधनं जे पाणी या ठिकाणी वाहताना दिसतंय त्याच्या पाठीमागे राहून हे फोटो काढले जात आहे. अक्षरशः काही तरुणाईकडनं या ठिकाणी हुल्लडबाजी केली जाते, रील्स बनवले जात आहेत, डान्स केला जातोय आणि ज्या पुलावर या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी 10,000 क्युसेक वेगानं पाणी वाहत आहे. त्यामुळे धोकेदायक ठिकाणी असलेल्या हे सगळी परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी असलेले जे पर्यटक आहे त्यांच्याकडनं अक्षरशः ग्रामीण पोलिसांच्या आदेशालाच या ठिकाणी फाटा दिला जातोय. केराची टोपली ग्रामीण पोलिसांच्या आदेशाला या ठिकाणी दाखवली जाते आणि या सगळ्या दरम्यान आता या सगळ्या पर्यटकांवर कारवाई होणं अपेक्षित आहे. या ठिकाणी बंदोबस्त नाही आहे, पोलीस खरं म्हणजे या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. पोलिसांकडनं नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल. मात्र आलेले जे पर्यटक आहे ते पर्यटक आपला जीव धोक्यात घालून याथे या ठिकाणी फोटो सेशन करताना दिसून येत आहे, रील्स बनवताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या सगळ्या काळामध्ये महिला देखील या ठिकाणी आहेत, काही मुली देखील या ठिकाणी या फोटो सेशन करताना आपल्याला दिसून येत आहे. जलसंपदा विभाग असेल किंवा नाशिक ग्रामीण पोलीस असेल यांचं दुर्लक्ष या पर्यटन स्थळी आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयंत साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नांदूर मधमेश्वर, नाशिक.